ट्वेल्थ स्टँडर्ड जो आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, पर्टिक्युलरली त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ ट्रँगल, सोल्युशन ऑफ ट्रँगल, एक कन्सेप्ट येते. तर तो क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहोत. प्रॉब्लेम एकदा आपण बघू कसा आहे ते. स्मॉल ए बी सी विद द लेंथ ऑफ साइड्स ऑफ ट्रँगल ए बी सी. ट्रँगल ए बी सी जे आहेत त्यांचे साईडचे लेंथ स्मॉल ए बी सी आहेत. त्यानंतर हे रिलेशन दिलं आहे, ए प्लस बी बाय 7, बी प्लस सी बाय 8, सी प्लस ए बाय 9. स्मॉल आर आणि कॅपिटल आर हे इन सर्कल आणि सरकम सर्कलचे रेडियस आहेत. स्मॉल आर म्हणजे इन सर्कलचे रेडियस आहे, कॅपिटल आर सरकम सर्कलचे रेडियस आहे. तर आपल्याला कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर कॅल्क्युलेट करायचं, कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर कॅल्क्युलेट करायचं. एकदा बघा तुम्ही, म्हणजे आता हा ट्रँगल आहे, ट्रँगलचं सरकम सर्कल, ट्रँगल ए बी सी, याच्या अपोजिट साइड स्मॉल ए, स्मॉल बी आणि स्मॉल सी, आणि हे इन सर्कल आहे, हे आउटर सर्कल ज्याला आपण सरकम सर्कल म्हणतो, आणि हे इन सर्कल आहे हे. तर त्याची रेडियस ही स्मॉल आर आहे, आणि ही जी रेडियस आहे ती कॅपिटल आर, आउटर सर्कल जे आहे हे, तर ते कॅपिटल आर हे समजा हा सेंटर पी आणि क्यू, तर हे सी पी म्हणजे कॅपिटल आर आहे, हे स्मॉल आर आहे. आता आपल्याकडे फॉर्मुले आहेत रेडियसचे, सरकम सर्कलचा पण फॉर्म्युला आहे, इन सर्कलचा पण आहे, दोन्ही रेडियसचे फॉर्म्युले आहेत. ते पहिल्यांदा आपण बघू. तर हा जो फॉर्म्युला आहे ज्याला आपण साइन रूल म्हणतो, ए अपॉन साइन ए, बी अपॉन साइन बी, सी अपॉन साइन सी इज इक्वल टू 2 आर, तर हा सरकम रेडियसचा फॉर्म्युला आहे. ह्यातलं कुठलंही घेतलं तर चालतंय, हे घेऊ शकता, हे कोणते जे आपल्याला व्हॅल्यू मिळेल ते घेता येते. ए बाय साइन ए इज इक्वल टू बी बाय साइन बी इज इक्वल टू सी बाय साइन सी इज इक्वल टू 2 आर. आर म्हणजे सरकम रेडियस आहे, आणि हे जे स्मॉल आर आहे हे इन सर्कल ची रेडियस आहे, रेडियस ऑफ इन सर्कल स्मॉल आर डेल्टा अपॉन एस. डेल्टा म्हणजे काय, एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी आहे, आणि 2S ची व्हॅल्यू ए प्लस बी प्लस सी आहे. म्हणजे आपल्याला लागणारे जे फॉर्म्युले आहेत ते हे आहेत, म्हणजे सरकम सर्कलची रेडियस काढण्यासाठी हा फॉर्म्युला लागेल आपल्याला, ज्याला आपण साइन रूल म्हणतो. सरकम सर्कलची रेडियस काढण्यासाठी ए बाय साइन ए, बी बाय साइन बी, सी बाय साइन सी इज इक्वल टू 2 आर, आणि जर आपल्याला इन सर्कल रेडियस काढायचं असेल तर डेल्टा अपॉन एस. आता डेल्टा म्हणजे एरिया ऑफ ट्रँगल आहे, आता डेल्टाचा पण फॉर्म्युला आहे आपल्याकडे, हाफ बी सी साइन ए आहे डेल्टाचा फॉर्म्युला, हाफ ए सी साइन बी आहे, हाफ ए सी साइन बी, किंवा हाफ ए बी साइन सी, कुठलाही आपण यूज करू शकतो. हाफ ए बी साइन सी डेल्टाचा फॉर्म्युला, ह्या तिन्हीमधला कुठल्याही वापरता येते, आर काढायला ह्या तिन्हीमधला कुठल्याही वापरता येते, याला मात्र एकच आहे, आर इक्वल टू डेल्टा अपॉन एस. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, तर कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर, म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला सरकम सर्कलची रेडियस आणि इन सर्कलची रेडियस या दोघांचा रेशो काढायचा, हे आपल्याला फाइंड करायचं, कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर कॅल्क्युलेट करायचं. तर आपण जे दिलं आहे तिथून स्टार्ट करू. आपल्याला दिलेलं काय, तर ए प्लस बी अपॉन 7, बी प्लस सी अपॉन 8, सी प्लस ए अपॉन 9, ए प्लस बी अपॉन 7, बी प्लस सी अपॉन 8 आणि सी प्लस ए अपॉन 9 हे गिवन आहे, याला मी लॅम्बडा घेतो गिवन. ह्याच्यातनं मी आता ए प्लस बी फाइंड करतो, ए प्लस बी 7 लॅम्बडा, बी प्लस सी 8 लॅम्बडा, क्रॉस मल्टीप्लाय करू, सी प्लस ए 9 लॅम्बडा,
ए प्लस बी 7 लॅमडा, बी प्लस सी 8 लॅमडा, सी प्लस 8 9 लॅमडा. आता त्याचं ॲडिशन करतो, ह्याला जर का ॲड केलं तर हे 2 इंटू ए प्लस बी प्लस सी येते, हे 2A आहे, 2A प्लस 2B प्लस 2C होते, 2 कॉमन काढतो, ह्याचं ॲडिशन 2A प्लस 2B प्लस 2C, 9 प्लस 7 प्लस 8 तर हे 17 प्लस 7 24 लॅमडा, म्हणजेच ए प्लस बी प्लस सी इजिकल टू 24/2 12 लॅमडा येते, ए प्लस बी प्लस सी इजिकल टू 12 लॅमडा. आता तुम्ही एक ऑब्झर्व करा, समजा मी या ठिकाणी बी प्लस सी ची व्हॅल्यू ठेवली 8 लॅमडा, इथं 8 लॅमडा ठेवलं, ते तिकडे शिफ्ट केलं तर ए ची व्हॅल्यू 4 लॅमडा येते. बी प्लस सीला समजा आपण 8 लॅमडा घेतलं तर 12 लॅमडा म्हणजेच 8 लॅमडा, ते येते 4 लॅमडा. सिमिलरली आपण आता असंच करू शकतो, सी प्लस ए ठेवलं, सी प्लस ए ची व्हॅल्यू ठेवली, सी प्लस ए याच्याबद्दल 9 लॅमडा ठेवलं, सी प्लस ए 9 लॅमडा, आणि तिकडे शिफ्ट केलं तर बी ची व्हॅल्यू 3 लॅमडा येते. आणि सिमिलरली आता आपण ए प्लस बी ठेवलं, ए प्लस बी ची व्हॅल्यू ठेवली 7 लॅमडा, इथं तिकडे शिफ्ट केलं, हे 7 लॅमडा घेऊन 12 मायनस 7 केलं तर सी ची व्हॅल्यू 5 लॅमडा येते, सी इक्वल्स टू 5 लॅमडा येते, एक लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता मी काय करतो, सगळ्यात पहिल्यांदा जर आपण आता हे ऑब्झर्व करा, ए बी सीचे व्हॅल्यू समजा मी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर फाईंड केलं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर तर 16 लॅमडा स्क्वेअर प्लस 9 लॅमडा स्क्वेअर येते 25 लॅमडा स्क्वेअर, म्हणजे सी स्क्वेअर येते, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू सी स्क्वेअर, म्हणजे काय झालं तर ट्रायंगल ए बी सी, पायथागोरस थेरम, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू सी स्क्वेअर, ट्रायंगल ए बी सी इज राईट अँगल ॲट सी, राईट अँगल ॲट सी, हा ट्रायंगल ए बी सी आहे ना, हा राईट अँगल होतो सीला, का बरं तर पायथागोरस थेरम एक्झिस्ट होते, ए स्क्वेअर केलं 16 लॅमडा स्क्वेअर 9 लॅमडा स्क्वेअर, 25 लॅमडा स्क्वेअर म्हणजे 5 लॅमडाचा स्क्वेअर आहे, म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इजिकल टू सी स्क्वेअर आलं. या केसमध्ये सी अँगल 90 होतो, अँगल सी राईट अँगल ॲट सी, म्हणजे सी अँगल 90 होतो, म्हणजे थोडक्यात काय आपल्याला सी अँगल मिळाला, अँगल सी इक्वल्स टू 90 डिग्री. आता मी काय करतो, डेल्टा फाइंड करतो, डेल्टा एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी, डेल्टा म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी, हाफ ए बी साइन सी, हाफ ए बी साइन सी, हाफ आपल्याकडे ए आहे बी आहे, साइन सी म्हणजे साइन 90, ए बी आहे आपल्याकडे तर ए बी म्हणजे काय, तर 4 लॅमडा आणि 3 लॅमडा, ए बी 4 लॅमडा आणि 3 लॅमडा, तर हे 1 आहे, हे जर कॅल्क्युलेट केलं तर 4 लॅमडा इंटू 3 लॅमडा 12 लॅमडा स्क्वेअर अपॉन 2 तर ते येते 6 लॅमडा स्क्वेअर, डेल्टा एरिया ऑफ ट्रायंगल. त्याच्यानंतर आपण हे काढू, सी अपॉन साइन सी इजिकल टू 2R, साइन रूल म्हणलं एवढंच घेतो सी म्हणलंच, कारण सी अँगल आपल्याला माहित आहे तर सीची व्हॅल्यू पण माहिती आहे आपल्याला, सी सी म्हणजे 5 लॅमडा, सी म्हणजे 5 लॅमडा अपॉन साइन 90 इजिकल टू 2R, सी म्हणजे 5 लॅमडा अपॉन साइन सी 90, साइन 91 आहे 1, म्हणजे 5 लॅमडा अपॉन 2 इजिकल टू कॅपिटल आर, कॅपिटल आर 5 लॅमडा अपॉन 2. आता आपल्याला काय करायचं आहे, येस पण काढायचं आहे, येस तर आहे ऑलरेडी आपल्याकडं, म्हणजे इथं आहे बघा, ए प्लस बी प्लस सी इजिकल टू 12 लॅमडा आहे, ए प्लस बी प्लस सी म्हणजे 2S असतं, 2S इजिकल टू 12 लॅमडा, देअरफोर येस इजिकल टू 6 लॅमडा, येस इजिकल टू 6 लॅमडा येते. जसं आता मी कॅपिटल आर काढला आहे तसं स्मॉल आरचा फॉर्म्युला आहे बरं का,
स्मॉल आर इज इक्वल टू डेल्टा अपॉन एस, डेल्टा अपॉन एस. तर आता डेल्टा म्हणजे काय, तर एरिया ऑफ ट्रँगल ते आपण फाइंड केलं 6 लॅम्बडा स्क्वेअर. डेल्टा म्हणजे एरिया ऑफ ट्रँगल 6 लॅम्बडा स्क्वेअर अपॉन एस. एस पण फाइंड केलं, एस इथनं काढलं आहे. ए प्लस बी प्लस सी म्हणजे 2s आहे. ए प्लस बी प्लस सी 12 लॅम्बडा आहे. 2s इज इक्वल टू 12 लॅम्बडा. एस इज इक्वल टू 6 लॅम्बडा आहे. एस इज इक्वल टू 6 लॅम्बडा. जर समजा आपण आता हे सिम्प्लिफाय केलं 6 लॅम्बडा 6 लॅम्बडा, तर स्मॉल आर इज इक्वल टू ओनली लॅम्बडा आणि कॅपिटल आर इज इक्वल टू 5 लॅम्बडा अपॉन 2. मग आपल्याला कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर काढायचा. कॅपिटल आर म्हणजे 5 लॅम्बडा अपॉन 2 आणि स्मॉल आर म्हणजे स्मॉल आर इक्वल्स टू लॅम्बडा डिवाइडेड बाय लॅम्बडा. लॅम्बडा कॅन्सल झाले, त्याचा आन्सर येते 5/2. आन्सर 5/2 होते. तर प्रॉब्लेम थोडंसं कॉम्प्लिकेटेड म्हणजे थोडं स्टँडर्ड आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण एकदा पहिल्यापासून समजून घेऊ काय काय आपल्याला याच्यात काय काय लागतं आहे, इन्फॉर्मेशन कुठे लागतं आहे ते सगळं आपण माहीत करून घेतलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे दिलं आहे ए प्लस बी बाय 7, बी प्लस सी बाय 8, सी प्लस ए बाय 9. ह्याचा यूज पहिल्यांदा करू आपण. हे पहिल्यांदा ह्याचा यूज केला, ह्याला लॅमडा पकडला. त्यातनं हे सगळं डायरेक्ट करतात आहे. ए प्लस बी 7 लॅमडा, बी प्लस सी 8 लॅमडा, सी प्लस ए 9 लॅमडा. ह्या सगळ्याचं ॲडिशन केलं तर हे 2a + 2b + 2c, 2 कॉमन, ए प्लस बी प्लस सी 24 लॅमडा, म्हणजे ए प्लस बी प्लस सी 12 लॅमडा. मग आता ए प्लस बी प्लस सी म्हणजे 2s आहे, हे 2s आहे. 2s इज इक्वल टू 12 लॅमडा. तर त्यातनं एक्स काढतात आहे 2s. ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 2s इज इक्वल टू 12 लॅमडा. एस इज इक्वल टू 6 लॅमडा झालं. आता ह्याच्यात काय करायचं, हे 1 2 हे सगळे मॅच करून इथे ए प्लस बी ठेवा 7 लॅमडा, त्यातनं सी काढा 5 लॅमडा, बी प्लस सी ठेवा 8 लॅमडा, त्यातनं ए काढा, बी प्लस सी 8 लॅमडा ठेवा, ए काढा 4 लॅमडा, सी प्लस ए ठेवा 9 लॅमडा, ते येते 3. असं ए बी सीची व्हॅल्यू काढा, म्हणजे हे 1 2 3 आणि हे इक्वेशन, म्हणजे हे इक्वेशन 1 2 आणि 3 आणि हे 4, याला घेऊन ए बी सी फाइंड करायचं. लॅमडा पण येते, काय प्रॉब्लेम नाही. हे जर रिलेशन बघा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू सी स्क्वेअर येते, म्हणजे ट्रँगल ए बी सी राईट अँगल ॲट सी, म्हणजे सी इज इक्वल टू 90 येते. आता सगळ्यात पहिलं मी काय केलं, एरिया ऑफ ट्रँगल काढलं. डेल्टा इज इक्वल टू हाफ ए बी साइन सी. फॉर्म्युला आता सांगितलं मी तुम्हाला, हाफ ए म्हणजे 4 लॅम्बडा, बी म्हणजे 3 लॅम्बडा, साइन 91 आहे, तर ते टोटल झालं 6 लॅम्बडा स्क्वेअर डेल्टा. त्याच्यानंतर हे सरकम रेडियस फॉर्म्युला, सी अपॉन साइन सी इज इक्वल टू 2 आर. सगळे जात ए बी सी, त्यातलं सी घेतलं मी, सी म्हणजे 5 लॅम्बडा, कारण अँगल सी माहिती आहे 91. 5 लॅम्बडा अपॉन 2 हे आलं कॅपिटल आर, म्हणजे सरकम रेडियस आली. आता आपल्याला इन रेडियस काढायचे, तर त्याचा फॉर्म्युला हा आहे, आर इज इक्वल टू डेल्टा अपॉन एस. ऑलरेडी आपण डेल्टा काढून ठेवलं आहे 6 लॅम्बडा स्क्वेअर आणि एस पण इथं काढून ठेवलं आहे. एस म्हणजे इथं आहे 6 लॅम्बडा, 6 लॅम्बडा स्क्वेअर अपॉन 6 लॅम्बडा, 6 लॅम्बडा कॅन्सल होते, लॅम्बडा आर अपॉन आर फाइंड केला, 5 लॅम्बडा अपॉन 2 डिवाइडेड बाय लॅम्बडा, लॅम्बडा कॅन्सल 5/2. असा आन्सर येते 5/2. आपला ऑप्शन आहे इथं, हे 5/2 आहे ऑप्शन ए. तर हे अशा प्रकारचे जे क्वेश्चन्स आहेत, पर्टिक्युलरली जे मेन्स ॲडव्हान्स सी टी बोर्ड, तर ते आपण या ठिकाणी डिस्कस करत असतो. तुम्ही आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करू शकता, इतरांना शेअर करू शकता. ही प्रॉपर इन्फॉर्मेशन आम्ही आमच्या दुसरी मॅथ्स क्लासेसच्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओमधून देत असतो. थँक्यू.